गोंदिया जिला पुलिस मुख्यालय कारंजा गोंदिया में पालक मंत्री धर्मराव बाबा अंतराम द्वारा 78वें स्वतंत्रता दिवस पर ध्वजारोहण किया गया। इस अवसर पर पालक मंत्री धर्मराव बाबा अंतराम ने उपस्थित लोगों को सरकार द्वारा दी जाने वाली विभिन्न योजनाओं के बारे में जानकारी दी। इस अवसर पर गोंदिया जिले के 422 पुलिस अधिकारियों और पुलिस कांस्टेबलों को पालक मंत्री द्वारा विशेष पदक दिए गए और कई विभागीय सरकारी कर्मचारी अधिकारियों को भी विशेष पत्र दिए गए और उनके साथ आए लोगों से मुलाकात की गई। आपले सारे कार्य कौतुकास्पदाय मॅडम, खूप खूप अभिनंदन। यानंतर तयार राहतील भीमाजींची प्रतिमा उजळ केल्याबद्दल यांना हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येत आहे। तुमच्या मनगटातील बळाने आज आभार जिंकले आहे सर, खूप खूप अभिनंदन। जिल्हाधिकारी माननीय सोहळा संपन्न होत आहे। स्टेशन किरोडा यांना मनात जागृत होते। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उजाळा मिळालेली ही जाणीव आपण सतत जागृत ठेवूया। हे राष्ट्र विक्रमांचे, हे राष्ट्र शांततेचे, येथे सदा निनादो जय गीत जागृतीचे। आचंद्र सूर्य कृपया सावधानची मुद्रा घ्यावी। आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, जिल्ह्यात मला वाटते आज 422 पोलीस अधिकारी कर्मचारी यांना विशेष सेवा आपण पदक आपण आपलं महानिरीक्षकाकडून जाहीर झालेलं आहे। महत्वाचं म्हणजे आपलं 9 ऑगस्ट पासून ते 15 आजचा दिवस म्हणजे 15 सप्टेंबर पर्यंत आपण हर घर 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 तिरंगा तिरंगाचा आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण घरामध्ये तिरंगा लावला पाहिजे अशा प्रकारचं आवाहन या निमित्ताने करतो। आणि आपण सर्व इथे उपस्थित राहिल्याबद्दल सर्व जनतेचा हार्दिक आभार मानतो। पुन्हा स्वतंत्र दिनाचा मी माननीय अतिथी महोदय प्लॅटूनचं निरीक्षण करण्यासाठी आता रवाना होतील। त्यांच्यासोबत परेड कमांडर श्री रमेश सकाटे, राखीव पोलीस निरीक्षक। देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 78 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्या निमित्ताने जिल्ह्यातील स्वतंत्र सैनिक, सैनिक दलाचे प्रतिनिधी, पोलीस दलाचे लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार बंधू, विद्यार्थी विद्यार्थिनी, बंधू भगिनी सर्व इथे उपस्थित असल्याना माझ्या कारा न्यूज के लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट।